तर मंडळी कपाशी व्यवस्थापनामध्ये सर्वता दे आपल्याला हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं ठरतं की कपाशीला ओवरऑल खत पूर्ण आयुष्यामध्ये किती लागतं तर ते सांगायचं झालं तर नायट्रोजन आपल्याला दहा किलो लागतं त्याच्यानंतर पन्नास किलो पुरद आणि पन्नास किलो पालाश अशा पद्धतीच्या पूर्ण त्याला आयुष्यामध्ये खत लागत असतं आणि त्याच्यानंतर सुरुवातीचा आपण आता खत व्यवस्थापन तर डोस पहिला डोस कोणता घ्यायचा तर दहा सव्वीस सव्वीस सत्तर किलो किंवा बत्तीस सोळा पन्नास किलो किंवा अठरा अठरा दहा आपल्याला शंभर किलो घ्यायचा आहे आणि हा डोस आपल्याला लागवडीपूर्वी पाच दिवसाआधी घ्यायचा आहे कारण नायट्रोजन हे हवेमार्फत हो उडून जाण्याची शक्यता असते आणि त्याच्या एक नंतर आपल्याला दुसरा डोस घ्यायचा आहे त्याच्यामध्ये आपल्याला युरिया तीस किलो आणि दहा सव्वीस सव्वीस सत्तर किलो किंवा आपण बाराबत्ती सोळा पन्नास किलो घेऊ शकता किंवा अठरा अठरा दहा आपण शंभर किलोपर्यंत घेऊ शकता दुसऱ्या डोसमध्ये आणि त्याच्यानंतरच तिसरा डोससुद्धा आपला असा सेमच राहणार आहे कारण सगळ्या गोष्टी सेमत राहणार आहे ज्या गोष्टीत लागतात त्या तर तो डोस आपल्याला पंधरा दिवसांच्या अंतराने घ्यायचा आहे तिसरा डोस त्यामध्ये सुद्धा युरिया तीस किलोचा असणार आहे त्यानंतर आपण निवडू शकता की दहा सव्वीस सव्वीस सत्तर किलो घेऊ शकता किंवा बारा बत्तीस सोळा पन्नास किलो किंवा अठरा अठराला आपण शंभर किलोपर्यंत घेऊ शकता तर अशा पद्धतीचं हे खत झालं आणि त्याच्यानंतर आपल्याकडे जर कोर लागवड झालेली असेल तर आपण फुले व पातेच्या अवस्थेत जेव्हा आपलं प्लॉट येतो तर त्यावेळेस आपण बारा एकसठ झिरो पाच किलो एकरीस सोडायचं आहे याच्याविषयी सांगायचं झालं तर नवीन मुळ्यांच्या तसेच दोनदार शाकीय वाढींसाठी व फुलांच्या योग्य वाढीसाठी या खताचा उपयोग होत असतो म्हणजे ओव्हरऑल जास्त फुटवे फोडणं फोडत असतं या खतामुळे तर त्यामुळे आपल्याला ह्या वेळेत आपल्याला या खताचं ड्रेचिंग करायची आहे आणि त्याच्यानंतर जेव्हा बोंडाच्या अवस्थेमध्ये येईल तर बोंड लागल्याच्यानंतर आपल्याला जुरोबा बावन्न चौतीस पाच किलो एकरी सोडायचं आहे यामध्ये स्पूर जो पालाशिया अन्नद्रव्य भरपूर प्रमाणात आहे फुले लागण्यापूर्वी लागल्याच्या नंतर कालावधीसाठी खत उपयुक्त आहे आणि यामध्ये खा या खताविषयी सांगायचं झालं तर हे झाडाला खुटवते आणि त्यानंतर जास्त फुटे फोडते फळांचं वजन जास्त वाढवते अशा पद्धतीची योग्यता यामध्ये आहे तर अशा पद्धतीचं कापाशीला खतव्यवस्थापन लागतं तर चला पुढे वळवा